अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी प्राजक्ता खरे, पाहूयात ते ठळक वृत्त। जामनेर पंचायत समिती सभागृहात सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून शेतकरी व उमेद अंतर्गत असलेल्या महिला बचत गटांना कर्ज वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उमेद स्वयं सहायता गट, लक्ष्मी महिला बचत गट, तसेच सखी महिला बचत गट, गायत्री महिला बचत गट या चार गटांना प्रत्येकी 1,00,000 रुपयांचे कर्ज वितरणाचा धनादेश यावेळी देण्यात आला। तसेच 4 शेतकरी यांना देखील यावेळी धनादेश देण्यात आले। एकूण 53 बचत गटांना 65,00,000 रुपये कर्ज वाटप करण्यात आले असून 65 शेतकऱ्यांना 60,00,000 रुपये कर्जाचे वितरण यावेळी करण्यात आले आहे। समस्त कृषक बंधु
और एक बेंच रखी एवं बचत गट महिला के कार्यकर्ता एंड सभी बाहर से आए तमाम हमारे बंधु सभी बैंकर्स, मैं उनका हार्दिक स्वागत करता हूँ सेंट्रल बैंक की तरफ से। हम सभी जानते हैं कि पूरा विश्व आज कोरोना से ग्रस्त है, लेकिन उस कोरोना से हमको फाइट करना है, क्योंकि ये जीवन रुक नहीं सकती है। लेकिन इस बीच में हमको सुरक्षित रह करके अपने को आगे बढ़ना है, इसलिए जो प्रोटोकॉल दिया गया है उसको हम लोग पालन करते हुए अपना मुंह ढकते हुए हम लोग अपना काम करेंगे। इसलिए एक छोटा सा जो है तो ये आयोजन किया गया है ताकि जो प्रोटोकॉल है कम से कम उसका अनुपालन किया जाए। इस जामनेर तहसील में हमारे 3 शाखाएं हैं, एक जामनेर, फतेहपुर और एक सिंदूरनी। आज के क्रेडिट कैंप में जो कृषक बंधु और बचत गट महिला की कार्यकर्ता के लिए ये क्रेडिट कैंप जो आज शुरू किया गया है उसमें 119 लाभार्थी को 1,26,00,000 का ऋण जो है स्वीकृत किया गया और मैं एक चीज आप लोगों से बोलना चाहूंगा, जो हमारे बैंक है इसमें बहुत सारे स्कीम है, कृषि ऋण के लिए स्कीम है, आपको घर खरीदने के लिए ऋण मिलता है, गाड़ी खरीदने के लिए ऋण मिलता है, बच्चों के लिए पढ़ाई के लिए ऋण मिलता है, आपके छोटे छोटे जो हम व्यवसाय के लिए उसके लिए ऋण मुहैया कराते हैं, तो इससे आप लोग फायदा उठाएं। साथ ही ऋण लेकर के समय पर उसको वापस करें ताकि ये एक साइकिल होता है। आपको ये आप लोगों को ये समझने की जरूरत है कि ये बैंक जो पैसा देती है कहाँ से देती है, ये बैंक में जो आप लोगों को पैसा जमा होती है उसी पैसे को हम लोग ऋण के रूप में देते हैं और वो पैसा आप वापस करेंगे तो फिर ये साइकिल चलता रहेगा। पंचायत सिंधला ब्लॉक मैनेजर म्हणून काम बघत बघतो पूर्ण बचत गट विभागात। आम्ही असे मेळावे जे काही इथे आयोजित करत असतो आणि गटाच्या माध्यमातून महिला सक्षम होत आहेत आणि बँक हा एकच पर्याय आहे आमच्याकडे। सध्याच्या परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंटकडून सुद्धा फंडिंग कमी स्वरूपामध्ये येते, जो पैसा आहे तो म्हणजे गरज जी निर्माण झालेली आरोग्याची त्या आरोग्यासाठी पैसा वापरला जातो आणि जो निधी आमच्याकडे येत असतो आरएफच्या फंडाच्या माध्यमातून तो फंडिंग आम्ही आता देऊ शकत नाही गटांना, तर बँक लिंकेजवरती जास्तीत जास्त भर देतो आम्ही आणि बँक लिंकेज जास्तीत जास्त तालुक्यामध्ये करून घेत आहोत। तर आपल्याकडे आज 2 बँकांमध्ये फतेहपूर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया जामनेर या दोघ बँकांमधून आजच्या स्थितीला 65,00,000 रुपये डिसबर्स झालेले आहेत, म्हणजे 650 फॅमिलीपर्यंत पैसा आत गेला, 10,000 रुपये म्हणजे 650 फॅमिलीपर्यंत 10,000 रुपये गेला, म्हणजे त्या लोकांची छोटीशी गरज ही भागलेली आहे। अशाच प्रकारे गरजा भागवण्याचं काम या मिसालच्या माध्यमातून स्वयं सहायता समूहाच्या माध्यमातून सक्षमीकरणात आम्ही आर्थिक सक्षमीकरण महिलांचं व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। त्याचबरोबर म्हणजे महिला स्वयंपूर्ण कशा होतील यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न आहे, आम्ही महिलांना स्वयं सहायतामध्ये एकमेकांना मदत करण्यासाठी सांगतो। त्याचबरोबर बँक आम्हाला सहकार्य करते, बँकेच्या माध्यमातून महिला आर्थिक उन्नतीकडे वळत आहे। त्याचबरोबर आम्ही प्रवेश केला त्यावेळेस
पाहिजे आणि आता कमी करण्याकरता आम्ही बरेच महिलांनी उद्योग सुरू केले ज्या वेळेस कोरोनाची परिस्थिती आपल्याला भारतामध्ये आली त्यावेळेस आम्ही महिलांनी मास्क शिवणे सुरू केले. मास्क शिवणं आम्ही मास्कचा सुद्धा उद्योग केला. मास्क म्हणून आम्ही महिलांनी भरपूर उद्योग केला त्यामुळे आणि त्याच्या अंतर्गत सुद्धा आम्हाला भरपूर हा फायदा झाला. आणि बँकेबद्दल जर सांगायचं झालं तर बँकेने सुद्धा आम्हाला भरपूर लाभ दिलेला आहे. कोरोना काळामध्ये सुद्धा आम्हाला 50,000 कर्ज हे दिलेलं आहे. त्यावेळेस म्हणजे कोरोनाची परिस्थिती ही अशी होती की त्यावेळेस कोणाला रोजगार नव्हता. त्यांना ज्यांना नोकरी होती त्यांना नोकरी सोडून सुद्धा घरी यावं लागलं. पण अशा परिस्थितीत सुद्धा बँकेने आम्हाला लाभ दिला. आणि पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.